नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नागपूर स्पेशल झणझणीत तर्री पोहा. तर तो कसा करायचा आज आपण बघूया. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे चणे आहेत. आदल्या दिवशी रात्री भिजत घालायचे, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि आदल्या दिवशी भिजवून घ्यायचे आहेत ते. आता ते एक मी कुकरमध्ये घातलेले आहेत, त्यामध्ये पाणी घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेले आहे, एक तमालपत्र आणि 7 ते 8 शिट्या देऊन घ्यायच्या कुकरच्या. हे पोहे भिजवून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजवून घ्यायचे आहेत पोहे. आता यासाठी लागणारे साहित्य, हळद, गरम मसाला, साखर, जिरे, सुके खोबरे, मिरची, जिरे, मीठ, तिखट, कढीपत्ता, बारीक कापलेला कांदा, तेल, हिंग, उभा कापलेला कांदा, टोमॅटो, बटाटा आणि शेंगदाणा. टोमॅटो 2 इथे घेतलेले आहेत आणि त्याच्या मोठ्या फोडीच ठेवायचे आहे. आणि बटाटा कच्चा साल काढून घ्यायचे आणि त्याच्या बारीक फोडी ठेवायच्या आहेत, पातळ फोडी करायच्या आहेत. कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचे. त्याच्यामध्ये आधी तेल तापल्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे तळून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता जिरे, मोहरी, हिरवी मिरची बारीक चिरलेली, एक कांदा आणि कढीपत्ता टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक जो बटाटा घेतलेला होता, पातळ त्याच्या फोडी केलेल्या होत्या, तो घालायचा आहे. तो थोडा परतून झाल्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनिट वाफ आणून द्यायची आहे. तो शिजला का बघायचा, शिजला नसेल तर पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर बटाटा चांगला शिजलेला आहे. इथे तुम्ही उकडलेला बटाटाही वापरू शकता. आता त्यामध्ये 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आणि भिजवलेले पोहे घालायचे आहेत. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे सगळं. आता त्यामध्ये तळलेले शेंगदाणे, साखर, मीठ घालून पुन्हा मिक्स करायचे सगळे. कोथिंबीर घालायची बारीक चिरून. आणि झाकण ठेवून एक 5 मिनिट वाफ आणून घ्यायची. आणि अशा तऱ्हेने हे पोहे तयार झालेले आहेत. आता आपण तर्रीसाठी जो मसाला लागतो तो तयार करूया. उभा एक 2 कांदे घ्यायचे उभे कापून. हा कांदा आता आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचा आहे. गॅस मध्यम ठेवायचा, मोठ्या गॅसवर नाही भाजायचा आहे तो. कांदा चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं घालायचं आहे आणि तेही थोडा वेळ परतून घ्यायचं आहे.
सुकं खोबरं माझ्याकडे भाजलेलं होतं, त्यामुळे मी इथे जास्त वेळ नाही भाजत आहे. आणि हा मसाला नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं. इथे तेल भरपूर प्रमाणात वापरायला पाहिजे, कारण आपल्याला त्याची तर्री करायची आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, एक बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा थोडा परतवून घ्यायचा आहे आणि तो तांबूस असा होत आला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. जे वाटण वाटून घेतलं होतं तेही यामध्ये आता घालायचं आहे. एक 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी होत घालून ते घातलेलं आहे. इथे मी 1-10 चमचे तिखट घातलेले आहे. ही तर्री झणझणीत असते त्यामुळे ही तिखट झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. थोडी कोथिंबीर घालायची चिरून आणि हे पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये शिजवलेले जे चणे होते ते घालायचे आहे आणि पाणी घालायचे त्यामध्ये. 1-1.5 तांब्या पाणी घातलं पाहिजे ह्यामध्ये. एक चमचा गरम मसाला घातला. 1.5 चमचा मीठ घालायचे आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची. थोडी केलेला जो टोमॅटो होता तो इथे घालून घ्यायचा आहे. आणि ह्याला थोडीशी उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून 1-10 मिनिट शिजू द्यायचं आहे त्याला. आता हे आपले पोहे आणि तर्री तयार झालेली आहे. ती आता आपण एका प्लेटमध्ये घेऊ. डिशमध्ये खाली तळामध्ये पोहे घ्यायचे, त्यावर चणे घालायचे, शेवचिवडा, बारीक शेव घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 लिंबाची फोड आणि शेजारी तर्री. अशा तऱ्हेने ही नागपुरी स्पेशल झणझणीत तर्री पोहा तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह.